नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे त्याचे लोण पसरत चालले आहे. महाराष्ट्र राज्यातील शहरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळे आणि शहरी अड्डे यांचे माओवाद्यांचे जाळे पसरले आहे अशी भूमिका मांडत राज्यातील युती सरकारने शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी म्हणून जनसुरक्षा विधेयक विधानसभेत नुकतेच सादर केले. परंतु या विधेयकातील तरतुदी पाहता विधेयक मंजूर झाल्यास त्याचा सरकारकडून गैरवापर होऊ शकतो अशी भीती विरोधी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली आहे. नेमकं हे विधेयक काय आहे, यातील तरतुदी काय आहेत आणि कोणत्या तरतुदींवर नेमका आक्षेप घेतला जातोय पाहूया. महाराष्ट्र जनसुरक्षा 2024 या विधेयकात नक्षलवादी किंवा तत्सम संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी सरकार प्रभावी उपाययोजना करत आहे किंवा करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. या विधेयकाच्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे कोणतीही संघटना ही बेकायदेशीर संघटना आहे किंवा ती तशी झालेली आहे असं जर सरकारचं किंवा शासनाचं मत झालं असेल तर शासकीय गॅझेटमधून सरकार तसं घोषित करू शकतं. तसंच कोणत्याही गोष्टीमुळे याबाबत वस्तुस्थिती उघड करणे हे लोकहिताच्या विरुद्ध आहे असं जर सरकारला किंवा शासनाला वाटलं तर ती वस्तुस्थिती उघड करणं सरकारसाठी किंवा शासनासाठी आवश्यक असणार नाही असंही या मसुद्याच्या पोटकलमांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. एखादी संघटना बेकायदेशीर असल्याचं तात्काळ घोषित करण्याची परिस्थिती आहे असं जरी सरकारला वाटलं किंवा सरकारचं तसं मत झालं तर त्याची कारणे लेखी नमूद करून संबंधित सल्लागार मंडळाच्या कोणत्याही अहवालाच्या अधीन राहून कार्यवाही केली जाऊ शकते. संबंधित संघटनेच्या कार्यालयात डाकेने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कारवाईची प्रत बजावली जाऊ शकते. बेकायदेशीर संघटना असल्याचे घोषित केलेल्या कोणत्याही संघटनेस अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून किंवा ती कार्यालयाच्या बाहेर चिटकवल्याच्या तारखेपासून नंतर 15 दिवसांच्या आत संघटनेला शासनाकडे अर्ज करता येईल हे निवेदन सल्लागार मंडळापुढे ठेवले जाईल. तसंच संघटनेला सल्लागार मंडळापुढे वैयक्तिक सुनावणीसाठी देखील विनंती करता येईल. सुनावणी अंती सल्लागार मंडळ संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यासाठी पुरेसे कारण आहे किंवा नाही हे ठरवेल आणि अधिसूचनेत केलेल्या घोषणेची पुष्टी करणारा किंवा रद्द करणारा अहवाल तयार करेल. जर सल्लागार मंडळाचं असं मत झालं की अधिसूचना काढण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत किंवा कारण नाही तर अधिसूचना तात्काळ रद्द सुद्धा केली जाऊ शकते. महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केलं. परंतु विधेयक मंजूर होण्यापूर्वीच अधिवेशन संपल्याने आता आगामी अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी मिळाली तरच हा कायदा प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकतो. या कायद्यानुसार सरकारने केलेली बेकायदेशीर कृत्याची व्याख्या महत्वाची ठरते कारण त्याच आधारावर सरकार किंवा शासन एखादी संघटना किंवा व्यक्ती बेकायदेशीर कृत्य करत आहे की नाही किंवा ती संघटना बेकायदेशीर आहे की नाही ते ठरवणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर कृत्याची व्याख्या काय आहे, मसुद्यात म्हटल्याप्रमाणे या विधेयकाच्या कलम 2 मध्ये जो उल्लेख केलेला आहे त्यानुसार बेकायदेशीर कृत्य म्हणजे जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता यास धोका किंवा संकट निर्माण करणं, सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारी संघटना हिंसाचार किंवा विध्वंसक कृतीमध्ये भीती आणि धास्ती निर्माण करणं, या कलमांतर्गत 6 पोटकलमामध्ये नमूद करण्यात आलेली व्याख्या यावर आक्षेप घेतला जात आहे. यात म्हटलंय की प्रस्थापित कायद्याची आणि कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारं किंवा करण्याचा उपदेश देणारे असे याला बेकायदेशीर कृत्य म्हटलं जाईल. आणि याच तरतुदीबाबत सध्या आक्षेप घेतला जातोय कारण कायद्याने स्थापन अशी संस्था म्हणजे सरकारसुद्धा असू शकतं आणि सरकारची अवज्ञा करण्यासाठी जर एखादं कोणी प्रोत्साहन देत असेल किंवा आंदोलन जरी करत असेल त्या कृत्याचा सुद्धा बेकायदेशीर कृत्य म्हणून समावेश केला जाईल का किंवा तशी शक्यता आहे का असा सुद्धा अर्थ किंवा विश्लेषण यातून समोर येत आहे किंवा त्यावर विरोधक आणि सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आक्षेप घेत आहेत. कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांमध्ये सरकार आणि इतर सरकारी संस्थांचाही समावेश होतो असं सांगत विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवलाय.
या कलमांतर्गत कोणालाही अटक केली जाऊ शकते. तसंच सरकार बेकायदेशीर संघटना कोण हे ठरवणार असल्याने किंवा ठरवण्याचे अधिकार सरकारला असल्याने ते कशाच्या आधारे हे ठरवणार असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. बेकायदेशीर संघटनेच्या सदस्याला संघटनेच्या बैठकांमध्ये किंवा कोणत्याही कृत्यात सहभागी झाल्यास 3 वर्ष कारावासाची शिक्षा केली जाऊ शकते. संघटनेचा सदस्य नसल्यास आणि तरीही संघटनेला मदत केल्यास 2 वर्ष शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची तरतूद सुद्धा यात करण्यात आली आहे. बेकायदेशीर संघटनेसाठी बेकायदेशीर कृत्य केले असल्यास किंवा करत असल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो. या अधिनियमाखालील सर्व अपराध हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहेत. बेकायदेशीर कृत्य करण्याच्या प्रयोजनासाठी वापरली जाणारी जागा अधिसूचित करण्याचे तसंच ती ताब्यात घेण्याचे अधिकार सुद्धा सरकारला राहतील. जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त ते करू शकतील. केंद्र सरकारचा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजेच UAPA कायदा असताना महाराष्ट्रात तशाच स्वरूपाच्या स्वतंत्र कायद्याची सरकारला काय गरज भासली असाही प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधक उपस्थित करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे सांगतात, BNS कायद्यातील कलम 152 अंतर्गत सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका पोहोचवणं आणि 111 अंतर्गत संघटित गुन्हेगारी किंवा गुन्हा करवून घेणं यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. तसंच UAPA या कायद्याअंतर्गतही राज्याला बेकायदेशीर कृत्य आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मग राज्याकडे आधीच अधिकार असताना राज्यासाठी स्वतंत्र असा कायदा आणण्याची गरज नव्हती असं मत ते व्यक्त करतात. तसंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही राज्य सरकारच्या या विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत. ते म्हणतात, राज्य सरकारला खरोखरच शहरी नक्षलवाद रोखायचा असेल तर त्याबाबत आमचं काही दुमत नाही, परंतु भारतीय न्याय संहितेत अशा कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद असताना तसंच केंद्र सरकारने आधीच UAPA सारखा कायदा आणलेला असताना महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा आणण्याची काय गरज भासली असाही प्रश्न ते उपस्थित करतात. तसंच ते म्हणाले, उद्या राज्य सरकार कोणाच्याही घरी पुस्तक जरी नक्षलवादावर आढळलं तरी कारवाई करू शकतं. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. म्हणजे उद्या त्यांनी ठरवलं तर ते कोणालाही नक्षलवादी ठरवू शकतील. त्यात सरकारने ऐनवेळी हे विधेयक विधानसभेत सादर केलंय. त्याची कोणतीही माहिती दिली नाही, लोकांचं मत घेतलं नाही किंवा कोणतीही जनसुनावणी झालेली नाही. आणि म्हणूनच सरकारला त्यांची विचारधारा सोडली तर कोणतंही वैचारिक आव्हान नकोय आणि म्हणूनच या विधेयकाबाबत एक प्रकारे संशय निर्माण होतो असं मत विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. तसंच विरोधकांनीही या विधेयकाच्या मसुद्यावर तीव्र टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या विधेयकाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. हे विधेयक अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यातच का आणलं गेलं असा प्रश्न ते विचारतात. तसंच विधेयक मंजूर करून घेण्यापेक्षा सरकारने संयुक्त चिकित्सा समितीकडे ते पाठवावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की हे विधेयक सामान्य माणसाला आणि विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी आणलं असावं. सरकारने मात्र अशाच पद्धतीचा कायदा इतर काही राज्यांनी आणला असून त्या आधारे अनेक संघटनांवर बंदी घातली असल्याचा दाखला दिला आहे.